मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच MMRDA आणि महाराष्ट्र निसर्ग उद्यान यांच्या वतीने झाडे, फुले आणि औषधी वनस्पतींचे प्रदर्शन सुरू आहे. महाराष्ट्र निसर्ग उद्यान धारावी येथे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून हंगामी फुलझाडांच्या 45 प्रजाती, कुंड्यांमध्ये वाढलेल्या शोभिवंत फुलझाडांच्या 48, कुंड्यांमध्ये वाढणाऱ्या इतर फुलझाडांच्या 52, औषधी व सुगंधी वनस्पतींच्या 50 प्रजाती, गुलाबाच्या 29 आणि बोनसायच्या 30 प्रजातींचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त SVR श्रीनिवास यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी 2 शाळांतील 350 विद्यार्थी तर इतर प्रदर्शन पाहायला आलेल्यांच्या संख्येचा आकडा 1000 पार गेला आहे. 250 अधिक प्रजाती असलेल्या या प्रदर्शनाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कुंड्यांमध्ये वाढलेल्या फळभाज्या, पालेभाज्या व विदेशी वनस्पती, फळझाडे, हंगामी फुलझाडे, शोभिवंत पानाची झाडे, सुगंधी व औषधी वनस्पती, गुलाबाची रोपे यांचे 100 प्रकार मुंबईकरांना या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत. तसेच मुंबई वटवृक्ष बोनसाय या प्रजातीच्या झाडांचा देखील यात समावेश आहे. लहान मुलांसाठी आकर्षक असे फुलांनी सजवलेले हत्ती, मोर व इतर प्राणी आहेत. या प्रदर्शनात सनटेक, गोदरेज, हिरानंदानी, बार्क, मुंबई रोज सोसायटी, इंडियन बोनसाय सोसायटी, टाटा पॉवर, भारत डायमंड बोर्स, मुंबई महानगरपालिका, सोमय्या महाविद्यालय अशा संस्थांनी सहभाग घेतलाय. या प्रदर्शनासोबतच आयोजित होणाऱ्या विक्री दालनांमध्ये विविध प्रकारच्या झाडांची रोपे, बियाणे, खते उपलब्ध असणार आहेत. रविवारपर्यंत म्हणजेच दिनांक 25 आणि 26 असे आणखी 2 दिवस हे प्रदर्शन खुले राहणार असून मुंबईकरांनी आवर्जून भेट देऊन इथला आनंद लुटायला हवा.